राळेगाव येथील वारा येथे जप्त केलेल्या अवैधरित्या वाळू साठ्यातील 10 ब्रास वाळू तस्करांनी लंपास केली या प्रकरणी मंडळ अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून काल उशिरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे। राळेगाव महसूल प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी तालुक्यातील वारा क्रमांक 2 या रेती घाटावर तालुका महसूल प्रशासनाने धाड टाकून जवळपास 30 ब्रास अवैध वाळू साठा जप्त केला होता। यात जप्त करून ठेवलेल्या वाळूतील जवळपास 10 ब्रास रेती चोरी गेल्याचे प्रशासनाच्या निदर्शनात आले। याबाबत मंडळ अधिकारी विश्वास वाघ यांनी येथील कोतवाल विलास लोखंडेंच्या मदतीने अधिक माहिती घेतली असता राळेगाव येथील ट्रॅक्टर चालक गजानन महादेव गजबे सूरज अशोक पुरके यांनी रेती चोरी केली असल्याचे निष्पन्न झाले। दरम्यान तहसीलदार रविंद्र कांडजे यांच्या आदेशावरून राळेगाव पोलिसात कलम 379 गुन्हा नोंद करण्यात आला आहे। मराठी महाराष्ट्रासाठी गौरव जिड्डेवार राळेगाव। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी मराठी महाराष्ट्रला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।